या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। आंबेगाव तालुक्यातील सावरली गावामध्ये गेल्या 3 वर्षांपासून ग्राम विकासाच्या संदर्भात रोटरी क्लब ऑफ मेट्रो पुणे आणि वॉटर संस्थेच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवा पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणं, पाईपलाईनद्वारे नळ पाणी पुरवठा करणं, विहीर व तळ्यांचे खोदकाम करून पाणीसाठा वाढवणं, शेती अभ्यास करून उत्पादन वाढवणं, शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणं अशी विविध कामं करून यावर्षी सावरली गावात रोजगार उद्योजकता केंद्र उभं करून येथील महिलांना गोधडी शिवण्याचं प्रशिक्षण सुरू आहे। तर गेल्या वर्षी पिशव्या शिवण्याचं प्रशिक्षण दिल्यानं अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाले आहेत। सावरली गावात लोकांना कायम रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून गोधडी प्रशिक्षण आणि हातसडीची गिरण सुरू करून मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे। यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा सुरेखा देशपांडे, मकरंद फडके, सुनील गोखले देशपांडे सर, वॉटर संस्थेचे कळसकर सर, पोलीस पाटील सुवर्णा पेकारी, तंटामुक्ती अध्यक्ष जानकू पेकारी, सरपंच अशोक पेकारी, बारकू केंगले, नामदेव भांगरे, भागाजी बागडे, संगीता भांगरे, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। न्यूज रिपोर्टर समीर गोरडे, आज 24 तास, आंबेगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।